त्यांनी 10 गणेशोत्सवासाठी सेट दिलेले आहे. त्यानंतर दुष्क्रिया सेवाजवळ जे शेड झालेले आहे ते त्यांच्याच माध्यमातून झालेलं. दुसरं सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे ते 5 वर्षापूर्वी त्यांनी गावासाठी स्वर्गरथ दिला की ज्याच्यामधून ज्या ठिकाणी अंत्यविधी असेल त्या ठिकाणाहून शिवारातून ती प्रेतयात्रा आणता येते. आमच्या गावामध्ये एकच स्मशानभूमी असल्यामुळं आणि गावाची भौगोलिक व्याप जो आहे व्याप्ती मोठी असल्यामुळं कॅनॉलपासून तर अगदी डोबी डुंबर पट्ट्यापासून किंवा लवणवस्तीपासून दूर अंतरावरून यावं लागतं. आणि मग त्यावेळेला जे डेड बॉडी आणणाऱ्याचे त्यांचे आलो होतात विशेषतः महिला वर्गाचे. परंतु ही स्वर्गरथ आल्यापासून त्याच्यामध्ये महिला मंडळाला आणता येतं आणि व्यवस्थितरित्या होतं. नंतर आपण पाहतो आता गावोगावी स्वर्गरथ झालेले आहेत पण 5-6 वर्षापूर्वी मात्र नव्हते. ते काम त्यांनी चांगलं केलेलं आहे. आणि ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते नाना पन्नातोरता याच्यावरती करणार आहेत. बऱ्याच जणांचे वृद्ध लोक इथं असतात परंतु मुलं बाहेरगावी असतात. मग आपण जर फोन केला तर ते तिथपर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांना डॉक्टरापर्यंत आणता येईल. अपघात झाल्यावरच ॲम्ब्युलन्स अशी काही संकल्पना नसते. खरं तर जी लोकं थकलेली आहेत दमलेली आहेत आणि त्यांना आणणं गरजेचं आहे अशा लोकांना ही ॲम्ब्युलन्स अत्यंत उपयुक्त पडणार आहे. या निमित्ताने सर्व ग्रामस्थांच्या वतीने पप्पू शेट्टी यांना मनापासून धन्यवाद. सर आपण अनेक गावांमध्ये पाहतो अशा ॲम्ब्युलन्स खूप आहेत परंतु काही कालावधीनंतर त्याची थोडीशी दुरावस्था होते. त्या सर्व्हिसकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्या संदर्भात गावची पण आता जबाबदारी तितकी वाढली आहे. गावकऱ्यांना काय आव्हान कराल? नाही आता आपण ही ॲम्ब्युलन्स ज्यांच्याकडे सुपूर्त करतो ते स्वप्नील कोटकर आहेत. डॉक्टर स्वप्नील कोटकर ते अत्यंत लोकोपयोगी कामं करणारे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते ड्रायव्हर किंवा ते मेंटेनन्सचा खर्च बरोबर चालवणार. काही अडचणी येणार नाही 100% खात्री आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे ती सुपूर्त केलेली आहे. वांगरे साहेब तुम्ही काय सांगाल? चांगली संकल्पना या निमित्ताने आपल्या गावामध्ये आली. या गावामध्ये अतिशय चांगली संकल्पना आहे निर्माण झालेली आहे का. हे जे कार्य आहे ते आरोग्यदायी कार्य आहे आणि हे सर्वसामान्य वृद्ध लोकांना व सर्वसामान्य लोकांना हे अतिशय मोलाचं सहकार्य पियुष प्रतिष्ठानच्या वतीनं झालेलं आहे. जे लोक ज्या ह्या ठिकाणी राहतात आणि त्यांची गैरसोय होती तर त्यांची ह्या ठिकाणी गैरसोय होणार नाही. डॉक्टर स्वप्नील कोटकर हे सर्वांना मदत करत असतात. त्याच्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं आणि लवकरात लवकर उपचार मिळण्याच्या दृष्टीनं ॲम्ब्युलन्सचं सर्वात महत्त्वाचं कार्य कपूर शेटच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून पियुष प्रतिष्ठानना आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद.